अनधिकृत नळ कनेक्शन कापल्यानं आज पडेगाव येथील नागरिकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घातला. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीनं मागील 2 वर्षांपासून नव्या जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून अनेकांनी चोरून नळ कनेक्शनही घेतले आहेत. अनधिकृत कनेक्शन नियमित करण्यासाठी महापालिकेनं अभय योजनाही सुरू केली होती, परंतु नागरिकांनी त्याला प्रतिसाद न देता चोरून पाणी घेणं सुरूच ठेवलं होतं. ही कनेक्शन तोडण्याची मोहीम कालपासून सुरू करण्यात आली आहे. काल पडेगाव भागातील 150 अधिक नळ कनेक्शन कापण्यात आलेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवकांसह पालिका गाठली. पडेगाव भागातील चिनार गार्डन भागातील रहिवाशांनी नगरसेवक सुभाष शेजवळ यांच्यासह पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घातलाय. अभय योजनेअंतर्गत आमचे नळ कनेक्शन नियमित करून घ्यावे अशी मागणी नागरिकांनी यावेळेस केली आहे. हमने तो नल टैक्स भरावा है, 2015 तक 2016 तक नल टैक्स भरावा है, तभी वो रुके नहीं, उन्होंने हमारे नल तोड़ दिए. इसलिए हम महानगर पालिका में आए, हमको कल तक पानी चाहिए. त्यांनी जे तोडण्याच्या अगोदर ह्या जे गरीब लोकांना जे लोक जे तोडण्याच्या अगोदर यांना कल्पना द्यायला पाहिजे होती व पाण्याची योजना त्यांना अगोदर करून द्यायला पाहिजे व तोडण्यात यावे आणि शासनाने यांना कनेक्शन जोडून द्यावे आणि हे लोक पैसे भरून अभय योजनेच्या अंतर्गत हे पैसे भरून पैसे भरण्यास तयार आहे व त्यांना नळ देण्यात यावे.